मित्रांनो, आर्टिकलच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण ए ॲन आणि द चा वापर करायला शिकलो. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर इंग्लिश गुरु अकॅडमी चॅनलवर जाऊन बघून घ्या. तुम्हाला आर्टिकल्स कुठे वापरायचे हे तर समजलं, पण तुम्हाला माहीत आहे का की क्रिकेटच्या अगोदर अ क्रिकेट किंवा इंग्लिशच्या आधी ॲन इंग्लिश असे लिहिले जात नाही. ज्याप्रमाणे आर्टिकल्स वापरण्याचे नियम आहेत त्याचप्रमाणे आर्टिकल न वापरण्याचेही नियम्स आहेत. सो वेलकम बॅक गाईज, दिस इज युअर फ्रेंड प्रेम फ्रॉम इंग्लिश गुरु अकॅडमी अँड आय एम हिअर विथ द सेकंड पार्ट ऑफ आर्टिकल्स. सो लेट्स बिगिन. पहिला रूल आहे, पदार्थवाचक आणि द्रववाचक नामा अगोदर ए अँड द यापैकी कोणतेच आर्टिकल वापरले जात नाही. एक्झाम्पल, ऑइल, पेट्रोल, वॉटर, सॉइल, मिल्क. दुसरा रूल आहे, खेळ, भाषा, दिवस, महिने, रस्ते, रोग, ऋतू, कला, शास्त्र यांच्या नावाअगोदर कोणतेच आर्टिकल वापरू नका. जर तुम्ही अ क्रिकेट लिहित असाल तर ते चुकीचे आहे. तिसरा रूल, व्यक्तीच्या नावाअगोदर कोणतेच आर्टिकल वापरले जात नाही. एक्झाम्पल, राम, श्याम, गणेश, स्वरा, शिवानी, एटसेट्रा. चौथा रूल आहे, विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिवच्या आधी ए किंवा ॲन वापरतात, द वापरला जात नाही. एक्झाम्पल, अ ब्युटिफुल गर्ल, ॲन ऑनेस्ट ॲनिमल. पाचवा रूल आहे, व्हर्बच्या आधी भाववाचक नामा अगोदर म्हणजेच अब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी जेवणाच्या नावा अगोदर कोणतेच आर्टिकल वापरले जात नाही. उदाहरण, व्हर्ब कम, गो, रन, वॉक. नंतर अब्स्ट्रॅक्ट नाऊन, लव, हॅपीनेस. जेवणाचे नाव, डिनर, लंच, ब्रेकफास्ट. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज गिव्ह इट अ थम्स अप. Subscribe to my channel for more English videos. I'll be back with my next useful video. Till then, keep learning and keep practicing. Have a nice time.